वर्षाच किचन मध्ये आपलं स्वागत आहे आणि घरोघरी गणपती बसलेले आहेत आणि आता गौराईचे पण वेद लागलेले आहे. आमच्याकडे पण दरवर्षी गौराई बसते आणि गौराईसाठी हे पदार्थ बनवावे लागतात. आणि बघा हे सगळे पदार्थ बनवलेले आहे, नमकीन पण आणि गोड पण. तर तुम्ही बघू शकता काय काय बनवलेले आहे बघा. आणि बघा इथं लाल कलरची लसूण शेव बनवलेली आहे, फरसाण आहे, गाईच्या पिठाचे लाडू बनवलेले आहे, इथे बाकरवडी बनवलेली आहे, लाडू रव्याचे लाडू बनवलेले आहे, करंजी बनवलेली आहे, करंजी. त्याच्यानंतर अनारसे बनवलेले आहे आणि इकडे शेव बनवलेली आहे, साधी नमकीन शेव बनवलेली आहे, शंकरपाळी बनवलेली आहे, बाकीचं मग वेपर्स आणि तिखटाचे वेपर्स हे सगळं आम्ही बाहेरनं बाकीचं बाहेरनं आणलं आहे, बाकीचं घरात बनवलेले आहे. तर तुम्ही बघू शकता इथे चकली पण बनवलेली आहे, रोट आहे, हे असं सगळं आम्ही गौरूला बनवून ठेवलेलं आहे. थोडंसं बिस्किटसारखे पदार्थ आम्ही बाहेरनं आणलेले आहे. तर तुम्ही बघू शकता बघा. आणि तुम्हाला आता हे सगळं ठेवल्यानंतर हा व्हिडिओ मी आज टाकत आहे, काय काय बनवलेलं आहे गौरीसाठी हा व्हिडिओ टाकते. आणि गौरी बसतील त्या दिवशी पण मी व्हिडिओ टाकणार आहे, पूर्ण गौरी सजवल्यानंतर व्हिडिओ टाकणार आहे. त्यापूर्वी तुम्ही हे सगळे पदार्थ मी काय काय केले आहे ते बघू शकता तुम्ही. आणि हे सगळे गौरी पुढे ठेवणार आहे मी. बघा एवढे पदार्थ केलेले आहे. तर बघा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा माझ्या चॅनल वर्षाच किचन. या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज, नवीन असेल तर. धन्यवाद.